लाभल आदरणीय अतुल अशोक शेळके आणि आदरणीय भूषणजी जोशी यांच्या माध्यमातून आणि आदरणीय विलाजी केने बॉय यांना मी विनंती करतोय की आर... त्यांना मी विनंती करतोय की पारितोषिक सन्मानित करायचंय अरमान्याला आणि त्या समवेत अरमान शेख यांच्याकडून देखील दोनशे रुपयाचे पारितोषिक आले अरमान्यालाच ते देखील त्यांना समवेत असं करायचंय खूप चांगला खेळ या सहा चेंडूवरती सात धावा रोखल्या गेल्या आणि तदनंतर एका धावेची किंमत आता या मैदानावरती आपल्याला कळाली आहे म्हणून की काय म्हणतोय ना अनेकदा की एक एक धावेसाठी लढा मित्रांनो एक एक धावेसाठी झगडा तो तुमचा प्रयत्न आहे ना एक धाव किती महत्वाची असते ती शेवटच्या क्षणाला कळत असते आणि ही एक धाव स्मृती चषक दोन हजार बावीस मध्ये आपल्याला परत फेड करत असते बाहेर पाठवत असते आणि वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे आदरणीय विलासजी केने साहेब खोनी यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आमचे मामाश्री त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जातोय आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी भव अतिथींचा आदर आणि सन्मान करणं हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि अने ती सा, अनेक वर्षांपासून चालत आली नक्कीच मामाश्री आदरणीय विलाजी केने यांचा वाढदिवस देखील आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसा देखील शुभेच्छा असतील त्यांचा सन्मान केला जातोय त्यांच्या समवेत आदरणीय रंगनाथजी शिंगोळे महाराज होनी यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल मी विनंती करेन आयोजकांना की आदरणीय रंगनाथजी शिंगोळे महाराज यांच्या देखील शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करायचा आहे चला यापुढील होणारी मॅच एका बाजूला टीम हिवाळी आणि त्यांच्या समूहेत आणखी एक महापोलीचा संघ पाहायला मिळतोय जशी मॅचला सुरुवात केली जाईल यस मायक्रोफोन uh, वरती मी माझे साथी समालोचक रोहनजी पाटील यांना आमंत्रित करतोय पंच आपण सामन्याला त्वरित सुरुवात करा धन्यवाद बॉलिंग इथून मात्र गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल तत्पूर्वी स्मृती चषक दोन हजार बावीस तेवीस उपस्थित सर्व मान्य पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केले निघून गेलाय के चेंडू लॉंगच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल आकड्यावरती जाऊन पोहोचेल ती एक या अंकावर सुरुवात केली जाईल सुरुवातीचे फलंदाज इथून मात्र दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात फाईक आणि यासर त्याचप्रमाणे अर्चित गोलंदाज पाहायला मिळतोय यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू चेंडूचा टप्पा अचूकरीत्या हिरला होता आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातोय या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गोलंदाजाला सांगून गेलाय गुड आफ्टरनून जागते रहो निर्धाव चेंडू गोलंदाज तयार यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होईल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती दोन या अंकावर बॅक टू बॅक जर इथून मात्र विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके येणं आणि एक पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे पण आता ती पहिल्या तीन चेंडूवरती फलंदाजी पाहायला मिळाली नाही येणाऱ्या चेंडूवरती काय घडेल हे मात्र पाहावं लागेल यावेळेस मात्र लॉप केलंय चेंडूला बैठक शॉट चेंडू हवेत आहे क्षेत्रशे चेंडू खाली येईल विकेटचं पतन गडीबात विकेट क्रमांक एक तंबूच्या आश्रयाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचले पलकावरती फक्त आणि फक्त दोन या अंकावरती आपण बाद होई षटकाराच्या बाहेर झेल घेतल्यास आपण पाहू शकता कैलास शेलार सिक्स फाय डबल झिरो पुंडास यांच्या वतीने दोनशे रुपयाचा पारितोषिक असेल ऐवा झेल प्रेक्षकांना झेल पकडा आणि दोनशे रुपये कमवा यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये चेंडू निघून गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धवे करता या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं मोलाचा आणि विशेष असं सहकार्य ज्यांनी केलेला आहे सन्मान्य आमदार भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्र सुमित सुरेश म्हात्रे यांचे सुपुत्र आपण बाळावामानचे सुपुत्र आपण पाहतोय आर डी ग्रुप ऑफ हॉटेलचे ओनर सन्मान्य विनोदजी पाटील यांच्या वतीने सुद्धा मुलाचं सहकार्य झालेला आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेकरता ची फेकी येईल एक धावा मिळते आहे चेंडू ट्रॅव्हल झाला होता तो काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये दोन धावा मिळत आहेत दोन धाव्याच्या साह्याने षटकाची एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाच या अंकावर त्याचप्रमाणे आपला माणूस आपला सरपंच एक सन्मान्य व्यक्तिमत्व किरणजी चन्ने साहेब आपण पाहतोय यांच्या वतीने या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे विकास अनंता भोईर साहेब त्याचप्रमाणे अजित जी तांदळे उमेश सोनावणे ज्ञानेश्वर भोईर सुनीता डोंगरे माजी उपसरपंच शंकरजी खारेक शिवसेना उपतालुका प्रमुख श्यामजी भोईर यांच्या वतीने घनश्यामजी भोईर यांच्या वतीने विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं पाहायला मिळते प्रमोदजी शिंगे राजेंद्रजी तांदळे आतिश पाटील प्रवीण भोईर त्याचप्रमाणे प्रतिराज पिंगल शेठ भरत माळी नरेश पाटील राजूभाऊ चौधरी या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे मंचावरती विराजमान मान्यवर आपण पाहतोय पिलाजी केणे समाजसेवक खोनी व रंगनाथजी शिंगोळे महाराज कोणी हे मंचावरती विराजमान आहेत व त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेकरता स्मृतीचषक या स्पर्धेकरता आपण पाहतोय विशेष असं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे मी या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय मॅच कडे वळूया दुसरं षटक मार्गस्थ होतोय गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय जीवन जीवन याच्या खांद्यावरती मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली ही जबाबदारी तो कशा रीतीने पूर्ण करतोय मात्र लागेल यावेळेस मात्र नो बॉल बिमर की बिमारी एक धाव मिळते नो प्लस वन अशी दोन धावा इथून मात्र धावसंख्येमध्ये अंकित केल्या जातील धावसंख्या दोन धावेने पुढे सरकताना आपण पाहतोय धाव फलक जाऊन पोहोचेल ती फलकावरती सात या अंकावर बिमार चेंडू हाताळला होता आणि उघडा डोळे पुढचा चेंडू असेल फ्री हिट पुढच्या चेंडूवरचा फ्री हिट इथून मात्र पाहायला मिळेल पंचाला विनंती आहे सामना एक मिनिट थांबवायचा बाजूला जो प्रेक्षक प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय मतीन स्पोर्ट महापोली संघाचे खेळाडू कृपया तो पडदा सोडून आपण मागे बसा प्लीज विनंती आहे आयोजकांच्या वतीने प्लीज जरा मागे बसा सहकार्य करा खूप खूप धन्यवाद हिटचा चेंडू राईट द विकेट इथून मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे ढुंडो ढुंडोरे साजना परिस्थिती मात्र पाहायला मिळाली धावा मिळतात त्या दोन दोन धावांनी धावफलक मात्र पुढे सारख्या धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती नऊ या अंकावरती सन्मान्य भूषणजी जोशी व अक्षय गायकर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे मंचाची आपण शोभा वाढवायचे डिक्लेअर झोन मध्ये एका धावे करता भूषणजी जोशी यांच्या वतीने आपण पाहतोय सुंदर अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ट्रॉफीज मात्र आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत एक धाव मिळेल एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती दहा या अंकावर टेन रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या इथून मात्र चांगल्या पद्धतीने आगेकूच करते पण मात्र सावध पवित्रा घेतलाय असं म्हणायला हरकत नाही एमसीसी महापौली संघाच्या फलंदाजाने प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क हवा तसा झालेला नाहीये पण मात्र काय इशारा येईल हे मात्र पाहूया येस चेंडू बॅटला स्पर्श करून गेलाय कारण की ज्या वेगाने बॅट फिरवली होती असं वाटत होतं की चेंडू सीमा पार निघून जाईल की काय पण मात्र नाही चेंडू बॅटला स्पर्श करून शरीरावरती आदळतोय तो फलंदाजाच्या आणि एक धाव मिळते धावसंख्या धावून पोचते ती अकरा या अंकावर त्याचप्रमाणे राजेंद्रजी लसणे विशा विलास शिळके जितेंद्र काळन दिनेश भोईर कैलास भोईर अमित भोईर सरपंच वळ प्रकाश शेळके निमिता इलेक्ट्रॉनिक्स यांनी सुद्धा या स्पर्धेकरता महत्वाचं मोलाचं योगदान दिलं चेंडूला उडवलंय दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत तत्पूर्वी चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग लेखचक क्षेत्रामध्ये इथून मात्र 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात 3 धावांच्या साहाय्याने धावपलग पुढे सरकेल डावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 14 या अंकावरती आपण पाहतोय अजय काळे नरेश माळी माजी उपसरपंच नीलेश गुरव अतुल शिळके सोहेल खान पेंटर यांच्या वतीने ही पाणी व्यवस्था आपण पाहतोय सागर हुमने रणधीरजी जी नवनाथ शेलार संतोषजी डोंगरे विलास बोटकुंडले विजय डोंगरे यांना विनंती आपण मंचावरती विराजमान होऊन मंचाची आपण शोभा वाढवायची चेंडूला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव मिळेल शैलेश शेळके हवेश ब्रिक सर्व्हिस त्याचप्रमाणे प्रज्ञेश गुरव उद्याच्या दिवसामध्ये ओवन हॉट केक शॉप यांच्या वतीने उद्याच्या दिवसामध्ये मॅन ऑफ मॅच करता एक नवीन गिफ्ट ऍड होणार आहे म्हणजे केक पेस्ट्री उद्या दिली जाणार आहे यावेळेस मात्र शॉर्ट पूल पण क्षेत्ररक्षक आहे झेल पकडला जाईल गडी विकेटचं पतन धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय त्या पंधरा या अंकावरती धाव जाऊन पोहोचलय ज्या पद्धतीने इथून मात्र प्रयत्न केला जातोय मोठ्या फटकांकरता एमसीसी मापोली संघाच्या फलंदाजांनी जा इथून मात्र प्रयत्नांना काहीसा अपयश इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतय राजेंद्र जी तांदळे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय सर्व मान्यवर पाहुण्यांच हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चेंडू ची निवड खूप महत्वाची असते नाणेफेक झाल्यानंतर ती चेंडूची निवड मात्र इथून केली गेली सामन्याला सुरुवात झाली पहिल्या षटकाच्या अखेरमध्ये पाच धावा जमवल्या दुसऱ्या षटकाच्या अखेरपर्यंत विचार केला धावसंख्येचा आलेख जो आहे दुपटीने वाढला गेला म्हणजे दहा धावा दुसऱ्या षटकामध्ये या जमवता आल्या फलंदाजांना आपण पाहतोय एमसीसी मापोली संघाच्या फलंदाजांना तिसऱ्या षटकामध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे मात्र पाहावं लागेल गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल जॉन्टा आपण पाहतोय गोलंदाज यापूर्वी <laughs> चेंडू जोरदार प्रहार केलाय क्षेत्र चेंडू वरती झेपावेल तत्पूर्वी निघून जातोय एक धमाकेदार षटकार आपल्या मध्ये मान्यवर उपस्थित आहेत राजेंद्रजी तांदळे यांचं मंचावरती आगमन होत आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम स्वागत जोरदार प्रहार पाहायला मिळाला निघून गेला होता चेंडू रेषेच्या बाहेर षटकाराकरिता एक मोहर उमटली होती त्या चेंडूवरती शिक्का लागला होता सहा धावेंचा धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकवीस या अंकावर बोलंदार बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना राईट आम द विकेट यावेळेस मात्र कही पे निघा आहे कही पे निशाणा चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये ज्या वेगाने बॅट फिरवली संपर्क नव्हता हो बॉलचा चेंडूचा चेंडू निघून गेला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये कोणताही फटका तुम्हाला खेळायचा असेल त्या फटक्याची निवड असणं खूप गरजेचे शॉर्ट सिलेक्शन खूप महत्वाचं आहे यासाठी एकाग्रता असणं खूप गरजेचं आहे यावेळेस मात्र बॅटची कडा टॉपेज पाहायला मिळेल निघून जाईल चिनो डिक्लेअर झोनमध्ये एक धाव एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरताना बावीस या अंकावरती धावफलक जाऊन पोहचत आहे बॅक टू बॅक प्रयत्न मात्र चांगले आहेत आणि या प्रयत्नांती किती धावा जमवल्या जातील हे मात्र पाहावं लागेल षटक क्रमांक तीनचा खेळ सुरू आहे आपण पाहतोय यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे स्पोर्ट्स महापौली यांच्या संघासमवेत इथून मात्र दोन हात करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू वरती झेपावेल तत्पूर्वी चेंडूची फेकी येईल दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन धाव्यांनी इथून मात्र धावफलक पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते चोवीस या अंकावर आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा तर दोन्ही टीमच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे नाणेफेकी करता वळूया मॅच कडे यावेळेस मात्र टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय चेंडूला पंचांचा इशारा येतोय ये वाईट चेंडू कारण की माहिती आहे की मोफत जर काही गोष्टी होत असतील तर मेहनत का करावी काही गोष्टी मोफत मिळत असतील तर मेहनत करण्याची आवश्यकता नाही एकदा मिळेल एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती पंचवीस या अंकावर बोलून असतं यार यावेळेस मात्र लीडिंग एज चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत चार क्षेत्ररक्षक इथून मात्र पाहायला मिळतील तत्पूर्वी दोन धाव पूर्ण केल्यात दोन धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या फलकावरती के अंकित केली जाईल सत्तावीस या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं एक धाव किती महत्वाची असते आणि ती आपली कुठे चूक झाली ही मात्र पुंडा संघाला शोधावं लागणार आहे आपण जर या स्पर्धेच्या लाईव्ह मध्ये गेलात तर त्या पूर्ण मॅच चा रिव्ह्यू पाहू शकता आणि कुठे आपल्या चुका झाल्यात सुधारणं गरजेचं आहे हे मात्र कोणत्या एका संघाला सांगणं नाहीये निश्चितच जे जे संघ पराभूत झालेले कि आहेत किंवा येणाऱ्या वेळेमध्ये जर काय तुम्हाला चुका सुधारायची असतील तर मात्र निश्चितच तुम्हाला या क्लिप पाहणं खूप गरजेचं आहे दरम्यान एक पॉवरफुल फटका चेंडू होतोय बाहेर गुल षटकार धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती तेहतीस या अंकावरती थर्टी थ्री रन्स ऑन द बोर्ड तेहतीस धावा फलकावरती इथून मात्र पाहायला मिळत आहेत आता मात्र या षटकामध्ये खर्च केलेल्या धावा जर आपण विचार केला दोन षटकार आलेत आणि निश्चितच धावा जर आपण पाहिल्या अठरा धावा गोलंदाज जॉन्टा याने खर्च केलेल्या आहेत एकही गडी बाद केलेली नाही आहे आणि ही मात्र महत्त्वाची बाब म्हणावी लागेल की या षटकामध्ये जेवढ्या धावा आल्यात त्या मात्र एक संघाला आधार देणारी धावसंख्या म्हणावी लागेल चला त्वरित चला प्लीज जरा घाई करा सुद्धा वारंवार सूचित करायचं बी रेडी बी फास्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला अजूनही तीन सामने खेळवायचे आहेत तर या वेळेतच सामने पूर्ण झाले पाहिजेत याकडे आपण लक्ष द्या आणि सर्व संघांकडून सहकार्याची अपेक्षा आहे आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा त्यांच्या समवेत खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल मतीन स्पोर्ट्स महापोली बिग फाईट बिग मॅच दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल स्क्वेअर लेग आहे मिड विकेट आहे एक काउ कॉर्नर ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कवर एक्स्ट्रा कवर पॉइंट गोलंदाज तयार यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर पुन्हा एकदा मल्टीमॅसिव्ह हिट षटकार षटकार पाहायला मिळतोय धावसंख्या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलय ते पंचेचाळीस या अंकावर षटकाराच्या बाहेर झेल घ्या दोनशे रुपये कमवा षटकार हॅट्रिकचा चेंडू आणि व्हाईट बॉल अवंतर धावेनी धावफलक पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती सेहेचाळीस या अंकावर फोर्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड सेहेचाळीस धावा फलकावरती आहेत गती परिवर्तन यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो फटके आल्यानंतर इथून मात्र त्याच्या गोलंदाजीतून मोठं कमबॅक पाहायला मिळत आहे आवश्यक होतं हे कमबॅक गरजेचं होतं पुढचा चेंडू इथून मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला चेंडू निघून जातोय ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धाव्याच्या सायने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय अठ्ठेचाळीस या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचले अजूनही दोन धावांपासून दूर आहे पन्नाशीचा आकडा इथून मात्र दोन धावांपासून दूर आहे बिमार भीमर की बिमारी नो बॉल चेनो ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र दोन धावा मिळतात अशा रीतीने पन्नास धावा पूर्ण होत आहेत फिफ्टी कंप्लीटेड धावसंख्येचं अर्धशतक इथून मात्र पाहायला मिळत आहे ते एम सी सी महापोली या संघाच बीमर की बिमारी बीमर चेंडू हाताळला गेलाय अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोचते ती पन्नास या अंकावर गोलंदाज यार जीत बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय यावेळेस मात्र पुण्याचे एकदा कही पे निघा आहे कही पे निशाणा फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या वरून निघून गेलाय काऊ कॉर्नोच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे एकच धाव दा। दोन धावा मिळत आहेत दोन धाव्याच्या साह्याने धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या जाऊन ती बावन्न या अंकावर फिफ्टी टू रन्स ऑन बोर्ड षटकातील चेंडूंचा एक चेंडू शिल्लक आहे इनिंगचा अखेरचा आणि निर्वाणीचा चेंडू इथून मात्र हाताळला जाईल बोलंद असता यार यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू कानाच्या जवळून गेला गेलाय आणि सांगून गेलाय इनिंगची समाप्ती झाले धावसंख्या झाले फुलकावरती बावन्न या अंकावर जिंकण्याकरता त्रेपन्न धावांचं लक्ष इथून मात्र समोर आहे आई दुधेश्वरी कोल्याचा बाडा संघाचे संघनायक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे मध्यन स्पोर्ट्स महापोली या टीमचे संघनायक सुद्धा उपस्थित झालेत ओळी आपण नाणेफेकीकडे राजेंद्रजी तांदळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते नाणेफेक इथून मात्र केली जाईल सन्मान्य विजयजी डोंगरे यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे हिवाळी संघाचे संघ नाय का आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत स्मृती चषक आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आहे एन आर बोरपाडा मतीन मापोली संघाचा कॉल असेल येणार बोरपाडा आणि येणार बोरपाडा आलेला आहे जे हवं ते मिळालेलं आहे मान्यवरांना मी विनंती करतोय आपण मंचावरती खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित करता स्पोर्ट्स संघाचे संघाच्या एकाकडे वळतोय एक इम्पॉर्टंट मॅच खूप महत्वाची मॅच आहे टॉस आपने जीता आहे और इस मॅच मे आपका क्या डिसिजन रेगा बॅटिंग करेग पिछला मॅच अगर देखा जाए कट टू कट चल रहा था स्टार्टिंग से अगर देखा जाए तो बैटिंग के वक्त भी आपकी देखी जाए तो काफ़ी अच्छी बल्लेबाजी रही थी और फिर से कट टू कट गेम प्लानिंग शुरू हुई थी तो क्या लगता है कौन से ऐसे अभी गेंदबाज आपके पास कौन से बल्ले से बल्लेबाज है जिनसे ज़्यादा से ज़्यादा उम्मीद है अभी फिलहाल सब अच्छा कर रहे हैं सबसे उम्मीद है एक बड़ा मैच हम देखने जा रहे हैं थैंक यू सो मच आई दुदेश्वरी कोल्ह्याच्या पाडा संघाच्या संगणकाकडे मी वळतोय नाणेफेक हरलेली आहे नाणेफेक जिंकले असते चा तर काय स्वीकारलं असतं बॅटिंगच केली पण आता क्षेत्ररक्षण करायचंय समोरच्या संघाला किती धाव संख्येमध्ये रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल चालीच्या आतमध्ये मागची मॅच जर त्यांची आपण पाहिली तर काही किंचित त्यांचा जवळून त्यांनी हा विजय साकारलेला आहे तर तुमच्याकडे कोणत्या अशा गोलंदाज आहेत की त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे समीर शरद अनंता रोहन एक प्रेक्षकांना मोठी मॅच आणि एक अटीतटीचा सामना पाहायला मिळेल हो खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांच्या संगन संघनायकांना शुभेच्छा असतील नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे वळण्यापूर्वी मतीन जिंकलेली आहे आणि स्वीकारले ते प्रथम फलंदाजी इट्स ओवर टू मनीष पाटील हॅलो आर बोरपाडा आयोजित स्मृती चषक दोन हजार बावीस तेवीस मध्ये जमलेला सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे वळतोय आणखी एक रंगतदार मॅच एका बाजूला एमसीसी महापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते टीम हिवाळी बी तर धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात बावन्न त्रेपन्न धावांचं आव्हान ठेवलंय दोन चे फलंदाज सूर्या आणि एका बाजूला चेतन पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे चेंडू क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज वेगवान चेंडू होता इथे अपील पाहायला मिळेल पण पंच तटस्थ आहेत हिट डायरेक्ट हिट इथे फलंदाजाला परतावं लागलं असतं लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कम्प्लीट केले एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती दोन चेंडूच्या समाप्ती नंतर त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना दोन या आकड्यावरती वळतो मॅच मध्ये पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज हाफ ट्रॅकर चेंडू इथे फटका चांगला आहे पण क्षेत्र चुकीचं धावा इथे नक्कीच मिळतील एक आणि एक एक धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली तीन आकड्यावरती मागची मॅच का प्रति मॅच होती अगदी या टुर्नामेंटची या शेवटच्या मुमेंट मध्ये पोहोचणारी पहिली मॅच अशी घडली की एक चेंडू आणि माफ करा दोन चेंडू आणि पाच धाव्यांची गरज असताना एका चेंडूवरती तीन धावा आणि एक चेंडू दोन धाव्यांची गरज असताना निर्धाव चेंडू प्रतिम ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र 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 टीम महापोली महापोली संघ तिथे तिथे मतीन स्पोर्ट्स तिथे करत जाऊन पोहोचला तिसऱ्या फेरीत जिथे मात्र त्यांचा सामना असेल अं कोल्याचा पाडा यांच्या विपक्षामध्ये निर्धाव चेंडू पुढचा चेंडू इथे बॅकवर्ड लेगच्या क्षेत्रामध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न तिथे देखील क्षेत्र चुकीचं पाहायला मिळेल एक धाव अंकित केली गेली आहे मंद मंद गतीने मात्र एक एक धावाचा पल्ला पार पाडताना धावसंख्या फळकावरती पाच चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे चार आकड्यावरती बघा तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे धावांचा हा जो बुरुज रचला गेला त्या चढण्यासाठी तुम्हाला हल्ले करावे लागतील बुरुजचा जो पाया आहे अर्थात पॉवर प्ले तो पाया तुम्हाला महापोलीच्या अगेन्स द्यावा लागेल इथे फटका फसलाय स्वतःच्या मध्ये कलेक्ट करतोय मोहम्मद आणि विकेट क्रमांक पहिला हिवाळी संघाला बसणारा पहिला झटका फलंदाज चेतन होतोय बाद मैदानाच्या बाहेर पण अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी घेतली नंतर, नंतर शरीरावरती आला लेट झाले थोडे या आधी जर चेंडू, चेंडू चे वरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला असता तर फटका नक्कीच चांगला पण कुठेतरी टायमिंग लेट झाला त्या कारणामुळे मात्र चेंडू एका सरळ रेषेत उभा गेला आणि त्यानंतर स्वतःच्या पलुत्रू मध्ये गोलंदाजाला एक संधी आली कॉटन बोल्ट घेण्याची आणि तिथे मात्र विकेट पाहायला मिळाला नवीन फलंदाज अर्चित मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंड ला सूर्या ज्याच्या बॅट मधनं तीन वैयक्तिक धावा निघाल्या तीन सिंगलच्या माध्यमातून स्ट्रायकर एंड ला आणि गोलंदाजीवर शतक क्रमांक पॉवर पॉवर प्लेयरच्या शटकानंतर ची षटक पहिलं वैयक्तिक आणि सांघिक दुसरं असं हाताळण्यासाठी गोलंदाज इबाद हा चेंडू इथे पाकवाडस्कार लेक्चर रीजन मध्ये पुन्हा एकदा सिंगल च्या रूपात अगदी जर बघितलं गेलं सूर्याच्या माध्यमातून चार धावा आल्या चार धावांमधल्या तीन धावा या बॅकवर्ड स्क्वेअर डिक्लरच्या स्वरूपामध्ये आलात म्हणजे कुठेतरी डावखुरा आताची फलंदाजी आडव्या पट्ट्याची फटकेबाजी जास्त तिला प्राधान्य दिलं जात आहे पण या मैदानामध्ये मा ते आडव्या पट्ट्याच्या फटकेबाजीत कुठेतरी विसरून चालावी लागेल कारण की पाठीमागचं क्षेत्र जर बघितलं गेलं ला तर ते कुठेतरी डिक्लरच्या स्वरूपात आहे त्या कारणामुळे तुम्हाला शेपमध्ये जास्त खेळावं लागेल इथे तुम्ही जेवढ्या व्ही मध्ये फटकेबाजी कराल तिथे सक्सेसफुल ठराल इथे फटका चांगला आहे स्टेट ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक तिथे लॉन्गॉन पासून पोहोचेल एकदा कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे एक सिंगल धाव अर्चितने देखील आपला खातं उघडलं गेलंय त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना धाव संख्या फळकावरती माफ करा आ, सहा यावेळेस फटका चांगला आहे पॉईंटच्या क्षेत्रात एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे रनआउट ची संधी अर्चितच्या मनामध्ये काय चाललं होतं हे ओळखणं गरजेचं असेल कारण की धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न तदनंतर अर्ध्या खेळपट्टीवरती येऊन थांबला गेला आणि त्याच्या जोरावरती मात्र विकेटची संधी निर्माण फलंदाज होतोय बाद

दुसऱ्या सत्रातली ही पहिली मॅच ते खेळत असताना मात्र इथे ज्या पद्धतीचा खेळ पाहायला पाहिजे त्यांच्याकडनं तो अजूनपर्यंत दाखवलेला नाहीये हा फटका चांगला आहे गॅप मध्ये वेगाने चेंडूवरती पोहोचला आणि चेंडूवरती मारून अडवला गेलाय त्याच्या जोरावरती दोन धावा नक्कीच कम्प्लीट आणि या दोन धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती दोन ने अप होतील जाऊन पोचेल दहा दुहेरी आकड्यात प्रवेश केला जातोय दोन विकेटच्या नुकसानवरती त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना दहा ही धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे एकंदरी अजून त्रेचाळीस धावांची हा चेंडू गती परिवर्तन चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली फलंदाजाला चकवा दिलाय आणि त्या चेंडूवरती स्वरूपामध्ये पंचांचा इशारा येतोय दोन धावा कम्प्लीट केल्या गेलात आणि या दोन धावेच्या जोराने बारा आकड्यावरती धावसंख्या सरासरी जर बघितली गेली प्रत्येक चेंडू मागे एक ची आणि प्रत्येक षटकामागे सहाच्या सरासरीने धावा जोडला गेलात त्या बारा आकड्यावरती बारा चेंडू बारा धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे एकंदरी आता मात्र जिंकण्यासाठी अं एक्केचाळीस धाव्यांची गरज असेल बारा चेंडू आणि एक्केचाळीस धावा दरम्यान आदरणीय श्री दिनकरजी कदम साहेब यांचं इथे शुभागमन झालाय त्यांना मी विनंती करतोय की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान हार्दिक हार्दिक हार स्वागत आहे आदरणीय दिनकरजी कदम साहेब वेलकम 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 स्मृती चषक दोन हजार बावीस तेवीसच्या च्या या महासंग्रामामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे इथे आडव्या पट्ट्याचा फटका पुन्हा एकदा अं सूर्याचा असं वाटतं एकच फटका घेऊन काय मैदानावरती कारण की ज्या काही धावा सूर्याने बनवल्यात त्या सर्व धावा त्या डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एकाच फटक्यावरती अवलंबून आहेत पण मी म्हंटल होतं ना की तुम्हाला तो फटका विसरून व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की हा मैदान जो आहे तो थोडासा आउटफिल्ड जे आहे ती खराब त्या कारणामुळे तुम्हाला डीप थर्डमॅन पासून डीप फाइंड लेग पर्यंत जे क्षेत्र आहे तिथे टार्गेट न करताना तुम्हाला डीप पॉइंट पासून अगदी जर बघितलं गेलं तिथून ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेक या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्त अटॅक करावा लागेल कारण की पाठीमागचं क्षेत्र खाली असल्या कारणामुळे तुम्हाला तुम्हाला जास्तीत जास्त पुढचे फटके कसे विचार करता त्याच्याकडे बघावं लागेल पण वारंवार सूर्याच्या माध्यमातून एक एक धावा जमवल्या जातात आणि ज्या पद्धतीने परिस्थिती आली आहे इथून एक एक धावा नव्हे तर आता मात्र षटकार चौकारांची आतिश बाजीत तुम्हाला या मॅच मध्ये परतफेड करेल आणि इथे बघा फटका आलाय नक्कीच सहा धावा होतील की काय सिक्सर आहे पण एफर्ट्स काय होते प्रयत्न काय होते अप्रतिम झेल नक्की होती पण बघा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकाल फटका खूप सुंदर खूप सुंदर पद्धतीने सजवला होता तिथे तुम्ही पाहू शकाल किती सुंदर पद्धतीने बघा चेंडूवरचं कॉन्सन्ट्रेशन नियंत्रण खूप सुंदर पद्धतीने पण तदनंतर दोघांची कॉलिंग नसल्या कारणामुळे कुठेतरी झेल घेतल्यावरती अं क्षेत्रक्षकाचा जो पाय आहे तो सीमा लगत पडला गेला आणि त्याच्या जोरावरती सहा दावा आणि त्या क्षेत्रक्षकानेच सांगितलं गेलं की या षटकार आहे ही खेळाडू वृत्ती देखील खूप सुंदर होती सहा धाब्यांनी धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली वीस या आकड्यावरती आणि इथे पुढचा चेंडू एक वेगवान एक कठीण प्रश्न विचारला गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती वीस ट्वेंटी विजयासाठी अजून देखील तेहतीस दाब्यांची गरज असेल गोलंदाज सज्ज अजून तेहतीस धावांची गरज आहे हा देखील फटका चांगला आहे ऑर्थोडॉक्स बागवानच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल फेकी करेपर्यंत एक धाव नक्कीच कम्प्लीट आहे दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न आणि इथून दोन धावा या कंप्लीट केल्या गेल्यात आणि दोन धावेच्या जोराने धाव संख्या त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना टीम पुंडास माफ करा टीम हिवाळी संघाची जाऊन पोहोचली गेली आहे बावीस ट्वेंटी टू या आकड्यावरती आपण पाहू शकाल एन आर बोरपाडा आयोजित स्मृती चषक दोन हजार बावीस तेवीसचा हा महासंग्राम रस्तोय अगदी एक तारखेपासून या टुर्नामेंटला सुरुवात केली होती एक दोन तीन आणि चार अशा चार दिवसांची ही रूपरेषा या टुर्नामेंटची ज्यामध्ये पहिले दोन दिवस नक्कीच ज्युनियरचे गट आपल्याला लढताना पाहायला मिळतात कालच्या दिवसामध्ये ज्युनियरच्या गटामध्ये अंतिम बाजू मध्ये जर बघितलं गेलं टीम कॅच झेडके अगेन्स्ट टीम बोंबेपाडा अशी मॅच सजली होती इथे मात्र बॉम्बे संघाने मात्र कुठेतरी शेवटच्या शैनी बाजू मारली गेली आता देखील दहा ज्युनियरच्या संघाने इथे प्रवेश नोंदवला होता आणि त्याच्या जोडीने आता मात्र जस ही टुर्नामेंट पुढे चालत चालली आहे तसे तसे मात्र या टुर्नामेंटचे अव्वन तिकीट वाढत चालल्यात आणि इथे दुसऱ्या दिवसातील आपल्याला मॅच पाहायला मिळते ती म्हणजेच दुसऱ्या सत्रातील दुसरी मॅच एका बाजूला एमसीसी महापोली आणि त्यांच्या समवेत हिवाळी बी त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर त्रेपन्न धावांचा पाठलाग करताना हिवाळी बी संघाची धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली चोवीस आकड्यावरती तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय सहा चेंडू आणि विजयासाठी इथून एकोणतीस धाव्यांची गरज असेल गोलंदाज सोफी सज्ज होते क्रमांक चौथ घेऊन सहा चेंडू एकोणतीस धाव्यांची गरज पहिला चेंडू इथे फटका पुनच्छा एकदा डिक्लरच्या स्वरूपामध्ये जाऊन पोचेल एका धाबी देता आणि एका धाब्याच्या जोराने धावसंख्या एक ने वाढेल जाऊन पोचतीये ट्वेंटी फाईव्ह पंचवीस या आकड्यावरती म्हणजेच पाच चेंडू आणि आता मात्र इथून विजयासाठी अठ्ठावीस सा, धाव्यांची गरज असेल चेंडू अठ्ठावीस जाव्यांची गरज हा चेंडू इथे अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडूला लँडिंग केलं होतं फलंदाजाने कुठेतरी बॅटच्या कड्याला लागला आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला स्टॉप केला चेंडू चेंडूची चेंडू चेंडू सांगता समीकरण बदलतंय चार चेंडू आणि अठ्ठावीस धावांची गरज असेल चार चेंडू अठ्ठावीस जावा गोलंदाज सज्ज इथे फटका फसलाय झेल होऊ शकते की काय शेतरक्षक तिथे पोहोचतोय आणि कल केला गेलाय विकेट इथून मिळेल आणि मॅच मध्ये आता ती महापोलीस संघ इथून अधिराज्य गाजवेल बदललाय तीन चेंडूंचा खेळ संपन्न या तीन चेंडू मध्ये जिथे एकोणतीस धावा पाहिजे होता तिथे मात्र एकच धाव जोडली गेली आहे म्हणजे एकंदरी आता अठ्ठावीस धाव्यांची गरज असेल आणि चेंडूंचा खेळ बाकी राहिला तो म्हणजे तीन तीन चेंडू अठ्ठावीस धावा अशक्य असं आता म्हणावं लागेल कारण की इथून ज्या पद्धतीने मापोलीची गोलंदाजी चालू आहे अतिरिक्त धावा नक्कीच देणार नाहीत त्यांना ठाऊक आहे इथून टीम हिवाळी बी संघाला जिवंत करेल कोणतं त्या अतिरिक्त धावा आणि त्या मुश्किल आहेत इथे स्ट्रॉंग अपील अगदी जाळ्यामध्ये सापडवण्याचा सा प्रयत्न बघा सोफीच्या गोलंदाजीमध्ये वेरिएशन खूप सुंदर आहेत स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट सोफीला क्रीडा कौशल्य शिकलाय खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती एक, एक, एक का काहीतरी वेगळा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक चेंडूवरती ज्या तालमीमध्ये आपण शिकलोय त्या तालमीला आता पणाला लावताना दाखवायला इथे ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा दिशा इन चेंडू आतडला गेलाय पंचंचा इशारा वाइड चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या एक ने वाढेल जाऊन पोश्चे 26 26 या आकड्यावरती मागच्या हंगामामध्ये दे देखील आपण बघितलं होतं महापुलीकडनं जर युवा खेळांचं जर विचार केला गेला तर सोफी आणि बाबू या दोघांकडे खूप जास्त लक्ष दिले जाते कारण की या दोघांनी मागच्या हंगामामध्ये युवांकडून अगदी रायजिंग स्टार म्हणून या दोघांनी खूप प्रवृत्त केलं गेलं या दोघांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे त्यामधली अगदी एमसीसी सी महापोलीचा हा सोफी आपल्याला मैदानात लढताना पाहायला मिळतोय आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले आतापर्यंत जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ बाकी असेल शेवट संतीम या इनिंगचा इथे यष्ट्या उद्वस्त बघा म्हटलं होतं ना की या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि फलंदाज होतोय बाद आणि इथून एमसीसी जाऊन आहे तिसऱ्या पर्वामध्ये हाडलक टीम हिवाळी बी चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला पण मी एवढंच म्हणेन मित्रांनो तुमची आजची हार हा उद्याचा विजय असतो फक्त या हार मधून काहीतरी शिकवा आणि परत कशा